एक दिलासादायक बातमी समोर येते आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळेच तालुके कोरोना मुक्त झालेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त एक कोरोना रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहे. राज्यावर कोरोनाचं संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिल मध्ये कोरोना आलाच. त्यानंतर पाहता पाहता शहर ग्रामीण मधील रुग्णवाढ आणि मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावं लागलं. केंद्रीय पथकं येऊन गेली. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके आता कोरोना मुक्त झालेत. दुसरीकडे राज्यातील 11 जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झालाय. प्रतिबंधित लसीकरण सुरू होण्यापूर्वी बहुतेक जिल्ह्यांमधील मृत्यूदर चिंताजनक होता. तिसऱ्या लाटेत चिंता दूर झाली आणि कोरोनापासून दिलासा मिळाला. सलग 16 महिन्याहून अधिक काळ असलेले निर्बंध शिथिल झालेत. सोलापूर शहरातील कोरोना आवर्तनाच ग्रामीणमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यांनी प्रशासनाची चिंता वाढवली. दंडात्मक कारवायातून 20 कोटींपर्यंत रक्कम वसूल झाली. म्हणजे अनेकांनी त्या काळात नियमांचं उल्लंघन केलं आणि दुःखद बाब म्हणजे 1700 बालकांनी घरातील कर्ता गमावला. कोणाचे वडील तर कोणाची आई कोरोना बळी ठरले. आतापर्यंत शहर ग्रामीण मधील 219,731 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 5,231 जणांचा मृत्यू झाला. रुग्णवाढ आणि मृत्यूदरही आता थांबलेला आहे. प्रतिबंधित लसीकरणामुळेच हे शक्य झालंय.